ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಇನ್ನೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಕಟ್ಟಿ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕಸ ಯಾರು ಕಾಕ್ಟರ್ ಯಾರೋ ಇರ್ತಾರೆ, ಕಸ ಇರ್ತಾರೆ. ಆ ಕಸ ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ, ನೋಡಿರ್ಬೋದು ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ನನ್ನ ಚೀಫ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಪ್ರಹ್ಲಾದ್ರು ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಸರ್ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು, ಒಂದು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನೀವು ಕೂತ್ಕೊಂಡು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆ ಇದು ಮಾತಾಡಿಬಿಟ್ರೆ ಒಂದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡುವಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ओके सर, थैंक यू. नहीं, अरफात नगर की एक बड़ी बोरी आप देखे होंगे, इधर का जो कॉन्ट्रेक्टर जो है जो 135 वाट के अंदर कचरा उठाता है, वो लगा कि इधर जम कर रहा है. आप देखे होंगे कितना फिक्की पॉपुलेशन है, आवाम कैसे जी सकते हैं, यानी पास से हम लोग खड़ नहीं सकते पास के लिए, अभी उन लोग गुजरान कैसे कर सकते हैं. इसके लिए हमारे स्टार मोटर ड्राइव के चीफ इंजीनियर को ऑफिस ऑफिस को बनाया था. अभी उन लोगों ने 8 दिन का टाइम दिया, 8 दिन तक कंप्लीट ये कचरा उठाने करके क्लीन करके देते करके वादा किए, और उसके बाद एस्टिमेट बना के इंशाल्लाह 15 दिन के अंदर हम लोग ये परमानेंट सोल्यूशन करेंगे. मेरा क्या है वादा, ये स्लैब डाल देंगे करके. अभी गुजरान कैसे करेंगे बोला, वहाँ पास में हम लोग मेन रोड है, अभी यही रोड से हम लोग चंद्रले रोड जाना, विजयनगर जाना, इधर जाना. ये लोग गार्बेज उठाने का इन लोग को कॉन्ट्रैक्ट दिया है, इन लोग को डंप करना, लेके जाके डंपिंग यार्ड में डालना. इनको ये नहीं कि ये इस्तेमाल करो, उनको अक्ल नहीं है, अकल नहीं है. जो कॉन्ट्रैक्टर जो काम कर रहा है ना, उसको अकल नहीं है. और मैं जितना भी ये पीछे का पहले से जो करते आ रहे, उनको जो भी पैसा रिलीज किया, उसको पेनल्टी के साथ वसूल करता हूँ.